कोपरगाव शहरातील संजयनगर भागात अवैध कत्तलखाने असून त्यात गोवंश कत्तल होत असल्याचे समोर आल्यानंतर कोपरगाव तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि गोप्रेमी नागरिकांनी 12 ऑक्टोबर रोजी प्रशासनाला निवेदन देऊन अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मागणी केली होती। त्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेत आज 30 ऑक्टोबर रोजी कडक पोलीस बंदोबस्तात अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची मोहीम राबवली जात आहे। सेनाय महाराष्ट्र न्यूजसाठी उपसंपादक अमीन शेख, अहमदनगर।